एक वेळची विशेष बाब सरसकट 100% अनुकंपा पदभरती करावी, नाशिक आणि इतर जिल्ह्यांच्या प्रमाणे पदभरती मोहीम राबवावी आणि आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील अनुकंपाधारकांना योग्य न्याय द्यावा. डिसेंबर महिन्यापर्यंत प्रशासन लक्ष दिलं नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिससमोर आत्मदहन करणार. यवतमाळ येथील तहसीलदार साहेब बिपिन चौधरी यांच्या उपस्थितीत अन्नत्याग उपोषण मागे घेण्यात आलं. सर्व विभागाचे अनुकंपाधारक यवतमाळ जिल्हा मागील 2.5 ते 3 महिन्यापासून अनुकंपा पदभरती कशा पद्धतीने करण्यात येईल हा पाठपुरावा करतो आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी पालकमंत्री, कलेक्टर, CO यांना प्रत्यक्षात भेटून आम्ही नाही का या अनुकंपा पदभरती संदर्भात निवेदन दिले. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही नाही का तुमची अनुकंपा पदभरती लवकरात लवकर ना इतर जिल्ह्यापेक्षा चांगल्या पद्धतीने करू. पण 2 महिन्याचा कालावधी उलटला तरी या कलेक्टरनं काहीच केलं नाही, या पालकमंत्र्यांना काहीच केलं नाही. शेवटी आम्हाला नाही का आज ही उपोषणाची वेळ बसण्याची वेळ त्यांनी आणली. 7 तारखेला आम्ही नाही का इथं उपोषणाला बसलो. इथं नाही कुठला कर्मचारी आला, ना प्रशासन आलं, ना कुठला राजकीय नेता आला, फक्त एक बिपिन भाऊ आला, ज्याच्यामुळं नाही का आम्हाला थोडा धीर मिळाला. शेवटी बिपिन भाऊच्या शब्दाचा मान ठेवून, तसेच तहसीलदार यवतमाळ यांच्या शब्दांचा मान ठेवून हे आज आम्ही उपोषण हे पाठीमागे घेतो. जे यदाकळी भविष्यात काळात त्यांनी जरी डिसेंबर अखेर जर त्यांनी अनुकंपा भरती नाही केली, बिपिन भाऊ म्हटल्याप्रमाणे आम्ही नाही का कलेक्टर ऑफिससमोर जाऊन आत्मदहन करू. सर्व अनुकंपाधारक 100% अनुकंपा भरती होऊ शकते तर यवतमाळमध्ये का होऊ शकत नाही हा आमचा प्रश्न आहे शासनात. दुसरी गोष्ट, गेल्या 3 दिवसापासून इथे उपोषणासाठी सगळेजण बसून असताना एकही अधिकारी किंवा एकही कर्मचारी कोणतं प्रशासन इथे येऊन पाहत नसेल, दखल घेत नसेल. जर यांच्या जीवाला काही कमी जास्त झालं असतं तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असते हा सुद्धा आमचा एक प्रश्न आहे. भरती करणं काही खूप मोठी गोष्ट नाही आहे, जसं नाशिक जिल्ह्याने केली तशी तुम्ही करू शकता. परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळं हे थांबलेलं आहे. आज तहसीलदार साहेब यवतमाळचे जे तहसीलदार साहेब ते इथे आले होते, त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की येत्या काही दिवसात आम्ही याबाबतीत रिझल्ट निर्णय देऊ. कलेक्टर साहेबासोबत बसून बोलून आम्ही याबाबत काहीतरी पॉझिटिव्हली निर्णय घेऊन तुम्हाला कशा पद्धतीने अनुकंपा भरती देता येईल असं त्यांनी सांगितल्यामुळे आज आम्ही उपोषण इथे थांबवत आहोत. परंतु हे थांबलं नाही, इथून पुढे डिसेंबरनंतर जर ही भरती झाली नाही तर आम्ही आत्मदहनसुद्धा करू. शासन ज्या प्रकारे दिरंगाई करत आहे, आम्हाला असं वाटत आहे की कोणत्यातरी मोठ्या अधिकाऱ्याचा असो किंवा कोणत्यातरी मोठ्या नेत्याचं यावर प्रेशर आहे की अनुकंपा भरती.